ठळक घडामोडी. मराठवाड्यात भयंकर दुष्काळ असतानाही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभागीय आयुक्त भापकर गजनांच्या कार्यक्रमात तल्लीन असल्याचे दिसून आले. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी अनेक पक्ष व संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. एवढं सगळं असतानाही विभागीय आयुक्त मात्र गजलांच्या कार्यक्रमात तल्लीन असल्याचे दिसून आले. विभागीय आयुक्तांच्या अशा वागणुकीमुळे मराठवाड्यावासियांमध्ये नाराजगी दिसून आली. शहराच्या एका सभागृहात नजाकत या मराठी, हिंदी व सुफी गजलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विभागीय आयुक्त भापकर फक्त कार्यक्रमात उपस्थितच नव्हते तर त्यांनी रसिकांना आपल्या गजल व कविशैलीचा आस्वादही चाखवला. क्रमशः अतिशय अडचणी झाल्यात, पाण्याचे प्रॉब्लेम झालेत मराठवाड्यामध्ये. कितना बहगाय पाणी, कितना रहगाय पाणी, कितना बहगाय पाणी, कितना रहगाय पाणी, संभालो अपने आपको यारो, कहीं प्यासा ना रह जाए पानी. पाण्याची तहान भागवावी, घराला निवारा द्यावा, माणसाला माणुसकी द्यावी, थोडी ताकद स्वरामध्ये आहे, सुरामध्ये आहे. पाणीटंचाईची गंभीर समस्या सोडवण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी जिल्ह्याच्या सर्व महसूल अधिकाऱ्यांसोबत पाणीटंचाईग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली. त्यांनी यावेळी तत्काळ उपाययोजनांवर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील दिल्या. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा पावसाच्या कमतरतेमुळे प्रचंड मोठी दुष्काळजन्य परिस्थिती असून शासन व प्रशासकीय स्तरावर परिस्थितीवर मात करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी जिल्ह्याच्या सर्व महसूल अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेऊन टंचाईग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ज्या भागात गंभीर परिस्थिती आहे त्या भागात ताबडतोब उपाययोजनांवर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच औरंगाबाद तालुक्याच्या काही भागात त्यांनी दौराही केला. केडीएमसीला विकास आराखड्याच्या माध्यमातून 6,500 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र आजपर्यंत एकही रुपया केडीएमसीला मिळाला नसून मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक करत गाजर दाखवला. याचा निषेध करत मनसेने डोंबिवलीत गाजराचा केक कापला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीकरांना सत्तेत आल्यापासून व सत्तेत येण्यासाठी अनेक आश्वासनाची गाजरे दिली. मग ती 27 गावांचा प्रश्न असो, प्रोबेस कंपनी स्फोटातील नुकसान भरपाईचे आश्वासन असो, स्मार्ट सिटी, अशा अनेक खोटी आश्वासने दिली. मात्र सर्वात खोटं आश्वासन म्हणजे 6,500 कोटींचा पॅकेजचं गाजर. या सर्व आश्वासनाला 3 वर्ष पूर्ण झाली म्हणून मनसेने उपहासात्मक वाढदिवस साजरा करत मुख्यमंत्र्यांना जोकरची उपमा दिली. सर्वात मोठं आश्वासन त्याला गाजर म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे ते म्हणजे 6,500 कोटीच स्मार्ट सिटीच पॅकेज. आज बरोबर 3 वर्ष होत आली, त्यातली एक दमडी सुद्धा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आलेली नाहीये. आज भाजपा सरकारने अनेक आश्वासन दिली परंतु ती कुठलीही आश्वासन पूर्ण झालेली नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांना आठवण राहावी की तुम्ही जे दिलेलं आश्वासन पूर्ण झालेलं आहे. आज 3 वर्ष पूर्ण झाली, त्याचा साजरा करतोय आणि हा वाढदिवस हा गाजराचा केक कापून साजरा करतोय. आधार न्यूजचे नवनियुक्त प्रतिनिधी विष्णू खंडागळे यांनी आपल्या कामाची सुरुवात संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेऊन केली आहे. पैठण तीर्थक्षेत्र हे महाराष्ट्रातील संत एकनाथ महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या पादुका व उद्धव महाराजांची समाधी आहे. तसेच यांच्या समाधीच्या समोर गावबा महाराजांची समाधी देखील आहे. या संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आधार न्यूजचे नवनियुक्त प्रतिनिधी विष्णू खंडागळे यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. पैरा वाजवतो आणि दोन्ही हरिपाठ आणि काका भजन करतो मंदिरामध्ये. पुरातन असून हे नारायण महाराज नारायणबाबा गोसावी म्हणून यांची समाधी आहे. या समाधीला 2 मार्चमध्ये यात्रा असती, यात्रेला यांची पूजा अर्चा होते आणि बाजूलाच लक्ष्मी देवीचं मंदिर आहे. नाथ महाराजांची बहीण माझ्या सायदेवाजवळ राहील म्हणून पहिला मान लक्ष्मी पत्नीला देण्यात येतो, नंतर यात्रेला सुरुवात होती.
भारतात जातीयवादाची विष पेरणी करणाऱ्या भाजप व आरएसएससह गुप्तचर यंत्रणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधाचा शोध घ्यावा लागेल, अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल अशी चिंता आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे. शहरातील वडाळा रोडवरील पटांगणात आयोजित लोकशाही बचाव सभेत आझमी यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, या राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, मात्र निवडणुकांच्या तोंडावर काही राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आयोजित मंदिराचा मुद्दा उपस्थित करून देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू पाहत आहेत, अशी जोरदार टीका आझमी यांनी यावेळी केली. एक चाय बेचने वाला वजीर आजम बन गया, मुझे कोई एतराज नहीं, अल्लाह पाक गधे को दूध भात खिलाए तो मैं क्या रोक सकता हूं क्या? लेकिन मुल्क के हालात क्या है आज? मैंने कहा उस दिन नोटबंदी कर दिया इन्होंने, जीएसटी लागू कर दिया, मोदी जी अगर आप कम पढ़े लिखे हैं तो कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि बगैर पढ़ा लिखा आदमी भी इस मुल्क में बहुत बड़ा नेता बन सकता है, ये कानून है, कोई बात नहीं. लेकिन आप राय मशवरा लेते हैं खाली अमित शाह से. अगर आपको इकोनॉमी नहीं आती, आप अर्थशास्त्री नहीं है, कोई बात नहीं, आप बहुत बड़े मैनेजर हैं, तो कम से कम मनमोहन सिंह जी से, यशवंत सिन्हा जी से दिन के उजाले में नहीं तो रात के अंधेरे में मिल लेते हो तो कम से कम इस देश की लोटिया तो नहीं डुबा देते. आधार न्यूज मध्ये घेता हूं छोटा सा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadhaarnews9@gmail.com. आधार न्यूज aadm9@gmail.com. सरकारी आदेशाला न जुमानता अनधिकृत बांधकामे केली जातात तरी कशी? शासनाने या सर्व अनधिकृत बांधकामावर आदेश देऊनही आदेशाची पायमल्ली होताना दिसतीय. सदरचं सर्वे नंबर 39 वेगळा आणि त्यांचं बांधकाम 34 मध्ये असं त्या मोजणी सरकारी मोजणी अंतर्गत निष्पन्न झालं. अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण आता रस्त्यावर येऊ लागले. महाराळ गाव मुख्य रस्त्याच्या कडेलाही बांधण्यात आलेल्या या इमारतीमुळे दोन रस्ते अरुंद झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनधिकृत बांधकाम करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारत ही खुद्द महाराळ गाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बांधण्यात आली. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झालेले आहे. कोण आहे या बिल्डरचा गॉड फादर? लवकरच याचा पत्ता फाश करत आहोत. आधार न्यूज. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. तोंडात कपड्याचा बोळा कोंबून व डोक्यात प्रहार करून तरुणाचा निर्घुणपणे हत्या केल्याची घटना विठ्ठलवाडी रेल्वे परिसरात घडली आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
शिवेंद्र कुमार गुप्ता असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून विठ्ठलवाडी स्थानकाजवळील बुद्धनगर येथे त्याचा चिक्की व लाडू बनवण्याचा कारखाना आहे. त्याच कारखान्याच्या बाहेर शिवेंद्र कुमारचा मृतदेह फेकण्यात आला. पोलिसांना माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. मृत शिवेंद्र कुमार याच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबून डोक्यात प्रहार करून खून केल्याचं दिसून आलं. या प्रकरणी 10 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून खुनाच्या तपासासाठी खास पथके रवाना करण्यात आली. सुबह हमको 7 बजे के पास सूचना मिली और एक लड़का आया बताया कि जो है हमारे भाई जो है वो उधर पड़ा है. मैं फिर गया उधर देखा तो पड़ा था उसके आगे तो नहीं मालूम कैसे क्या हुआ क्या नहीं हुआ. औरंगाबाद येथील बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत तब्बल 200 बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद येथील एक व्यक्ती बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कंपन्यांचे फॉर्म देत होता. या बदल्यात तो त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत होता. आतापर्यंत त्याने 200 बेरोजगार तरुणांना फसवले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जो यूथ हैं, जो बेरोजगार हैं, जिनको नौकरी की तलाश है, ऐसे यूथ को इसने टारगेट लिया. इनका जॉब प्रोफाइल जो नौकरी की जो साइट्स हैं उस पर से इसने इनका जॉब प्रोफाइल निकाला और उनको मेल के थ्रू और मोबाइल फ़ोन पर संपर्क किया. जब उनको एक ऑथेंटिक ये लेटर भेजता था उसके बाद उनसे कुछ कमीशन लेता था और उसके बाद उनको ये लेटर मिल जाता था, पर उनको नौकरी कभी नहीं लगी. और जब ये वो लड़के या वो जो यूथ हैं जो इनको इसको वापस कांटेक्ट करते थे तो इसने अपना इनकमिंग कॉल बंद कर रखा था. सिर्फ इसके मोबाइल पे सिर्फ आउटगोइंग फैसिलिटी थी जिस नंबर से ये कांटेक्ट करता था लोगों को. इसीलिए जिसकी भी जिसके साथ भी ऐसी चीटिंग हुई वो कभी इसको दोबारा कॉन्टैक्ट नहीं कर पाए. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे MIDC टी जे प्रोडक्ट्स कंपनी दुपारच्या सुमारास आग लागली. मात्र आग विझवण्यात तेथील कर्मचाऱ्यांना यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. रत्नागिरी येथे दुपारच्या सुमारास मिरजोळे MIDC धुराचे लोट दिसू लागल्याने धुराचे लोट कुठून येत आहेत हे पाहण्यासाठी अनेकांनी MIDC धाव घेतली. MIDC टी जे मरीन ही माशांवर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. कंपनीतील कुलिंग टॉवरलाही आग लागल्याने कंपनीत आगरोधक यंत्रणा नसल्याने आग वाढत गेल्याचा संशय आला. यामुळे आगीचे भीषण स्वरूप निर्माण झाले. आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्याने अग्निशमन दल येण्याच्या अगोदरच कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश आले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. भिवंडी शहरातील अंजूर फाटा येथील युनियन बँक ऑफ इंडियाचे ATM चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले असून यामध्ये चोरट्यांनी ATM मधील 9,90,700 रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडी शहरातील अंजूर फाटा या 24 तास वर्दळ असणाऱ्या ठिकाणी शिवाजीनगर भागात युनियन बँक ऑफ इंडियाचे ATM आहे. रात्री आलेल्या चोरट्यांनी तेथील CCTV कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून ATM गॅस कटरच्या मदतीने तोडले. यामध्ये 9,90,700 रुपयांची रक्कम चोरी केली असून या संदर्भात स्थानिकांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. औरंगाबाद शहराच्या मोढा परिसरात जाफर गेट येथे एक बिअर बार पेटवून देण्याचा प्रयत्न दोन व्यक्तींनी केला असून या दोघांनी बारला आग लावल्यानंतर त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले असल्याचे CCTV फुटेजमध्ये कैद झाले. औरंगाबाद शहरातील जाफर गेट भागात वर्षा बिअर बार असून मध्यरात्री दोघांनी बाटलीतून आणलेला ज्वलनशील पदार्थ वर्षा बारच्या खिडकीच्या ग्रिलमधून आत टाकला. यानंतर त्यांनी बार पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्या व्यक्तीने इतर एकाला बोलावून घेत पुन्हा आग लावण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर मोबाईल काढून त्याचे चित्रीकरण करण्यास सुरू केले. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून सकाळी बिअर बार उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा प्रकार मंगेश दांडगे व अन्य एकाने केल्याचा संशय बार चालक सचिन लेकुरवाळे यांनी व्यक्त केलाय. त्याच्या तक्रारीवरून संशयितांविरुद्ध जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन व्यक्ती आलेले होते. पहिले एका व्यक्तीने येऊन जे इथं पेट्रोल टाकलेलं होतं आणि दुसरा जो व्यक्ती होता ते तो नंतर आला. त्या सोबतचाच होता आणि आग लावण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला मनुस्मृती नकोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवंय, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी नागपुरात केल्याने मनुस्मृतीला विरोध केल्यास ठार मारण्याची धमकी देणारं पत्र अज्ञाताकडून छगन भुजबळ यांना पाठवण्यात आलंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात आली. मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा पानसरे दाभोलकर करू, अशी धमकी देणारं पत्र नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊसवर पाठवण्यात आलंय. मात्र पत्र निनावी असल्याने नेमकं कुणी हे पत्र पाठवले अद्यापही कळू शकलेले नाही. नाशिकमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीपत्राची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. दगड, माती, लाकूड आदीचा वापर करून तयार करण्यात आलेली बाप्पांची मूर्ती आपण अनेकदा पाहिली आहे. मात्र पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये चक्क लोकलच्या भंगारातील वस्तूपासून बाप्पांची मूर्ती साकारण्यात आली आहे. लोअर परेल वर्कशॉपमध्ये यापूर्वी कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष गजकोश यांना या मूर्तीची सर्जनशील कल्पना सुचली. थर्माकोल आर्टिस्ट असलेल्या संतोष यांनी लोकलचे वापरात नसलेले विविध साहित्य वापरून बाप्पाची मूर्ती घडवली आहे. दरम्यान ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना 3 महिन्याचा कालावधी लागला. पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील आगळ्या वेगळ्या अशा या गणेश मूर्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ढाई साल पहले बनवाया है, स्क्रैप मटेरियल से सारा ही रेलवे का बोगी में से निकला हुआ रिलीज मटेरियल है, स्क्रैप जो कि स्क्रैप था उसको हमने यूज़ किया है, उसको असेंबल करके ये बनवाया है. इसको बनाने में करीब 2 से 3 महीने. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते, मात्र असे असताना दुसरीकडे कल्याण तालुक्यातील निळजेगाव परिसरात शाळेच्या जमिनीवर विद्यार्थ्यांनी लावलेली शेकडो झाडे अपप्रवृत्तीने जाळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. झाडे वाचवा झाडे जगवा असे म्हणत सर्वत्र पर्यावरणाचा वाढत चाललेला ऱ्हास थांबवण्यासाठी जनजागृती करण्यात येते. मात्र कल्याण तालुक्यातील निळजे परिसरात सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत लावण्यात आलेले वृक्ष जाळण्याचा प्रकार घडलाय. या परिसरातील झाडांची निगा राखत त्यांची देखभाल करण्याचे काम या संस्थेचे विद्यार्थी व संचालक मंडळी करत असतात. झाडे लावण्याच्या या उपक्रमाला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने झाडे लावण्याचे काम उत्तमरित्या चालू होते. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून वृक्ष जाळण्याचे प्रकार वाढत चाललेत. सुरुवातीला या संस्थेने या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष केले, मात्र या घटना वारंवार होत असल्याने संस्थेने संबंधित महसूल खात्याकडे व पोलीस चौकीत या प्रकरणाची तक्रार दाखल केली. 2004 साली आम्ही इथे शाळा सुरू केली आणि पर्यावरणाची आम्हाला आवड असल्यामुळे ज्यावेळी आम्हाला गावकऱ्यांच्याकडनं सिग्नल मिळाला की जागेची शिफारस केली आम्हाला देण्यासाठी, त्यावेळेपासून आमचे विद्यार्थी आम्ही सगळे ठिकठिकाणाहून चांगली झाडं लावून इथे भराव करून ती झाडं लावली आणि जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्या वर्षी मात्र थोडासा वेगळा प्रकार घडला. दुपारी भर म्हणजे इथे आग लागलेले आमच्या विद्यार्थी जे आमचे शाळेचा स्टाफ येतो त्यांना समजलं, आम्ही धावत येऊन ती आग विझवली आणि तेव्हा हे कोणीतरी आणि ते आतून लागलेली आढळल्यामुळे आम्हाला शौचालय की आतून मुद्दाम लावण्यात आलेले आहे. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.